एक गाव असं जिथे दैनंदिन वापरासाठी तर सोडाच सदर पिण्यासाठी देखील पाणी नाही, ही परिस्थिती बारमाही। पावसाळा थोडे कष्ट कमी करून जातो, पण पिढ्यानपिढ्या पाण्यासाठी वणवण अगदी पाचवीला पुजलेली। या वाडी वस्तीत मुलगी जन्माला येते ती डोक्यावर हंडा आणि खाकेत कळशी घेण्यासाठीच, अशी परिस्थिती आहे। या पाण्याचा शोध हा दिवसा उजेडी तसा असतो, त्याचप्रमाणे रात्रीच्या अंधारात देखील। जंगली जनावर, श्वापद, सरपटणारे विषारी साप, विंचू आणि त्याही पेक्षा बिकट वाट येथील गावकऱ्यांना तहाने पुढे सुसह्य वाटते। ही स्थिती आहे कर्जत तालुक्यातील धाबेवाडी या गावची। रायगडच्या शेवटच्या टोकाला दुर्गम भागात असलेले खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडी हे गाव, येथील प्रत्येक जण एकाच व्यवस्थेत गुंतलेला असतो, ती म्हणजे आज पिण्याच्या पाण्याची सोय कुठून करायची। येथील बैलगाडी असो किंवा मोटरसायकल, एवढेच नव्हे तर सारी सायकल देखील चालते ती फक्त पाण्यासाठी। अर्ज विनंत झाल्या, मोर्चे झाले, पण पाण्याची सोय कोणी करायला मागत नाही। शासन म्हणजे असा अगंधरी मुक्तीसाठी एवढी घोषणा करतोय, तर आमच्या गावासाठी पियाला पाणीच नाही तर आम्ही काही शौचालयाचा वापर करू शकत नाही। सगळ्याच निवडणुका येतात आणि जातात, आश्वासनं वाफेसारखी विरून जातात। गेली कित्येक दशक ही आणि अशीच परिस्थिती आहे। माझं लग्न झाल्यापासून मी याच डवऱ्यावर पाणी भरते, आणि आता आमची पोरं पण याच डवऱ्यावर पाणी भरतात। अशी मतदान असले की कार्यकर्ते येतात आणि गावात सांगतात की आम्ही तुम्हाला पाण्याची सोय करू, तुम्हाला विहिरी देऊ, असं काहीतरी सांगतात। आणि मतदान झाले की कोणी येऊन सांगत नाही की तुमची पाण्याची सोय आता करतो आम्ही, नंतर मग कोणीच गावात येत नाही। या परिसराचे सौंदर्य पाहून मुंबई ठाणे सारख्या शहरातील गडगंज मंडळी फार्म हाऊस बांधण्यासाठी या परिसराचा ठाव घेतात। त्यांच्या बोरवेलना बारमाही पाणी असते, मात्र धाबेवाडी गावातल्या जुन्या विहिरीतल्या पाण्याला पावसाळा संपला की तळगटायची घाई असते। आता ही आमची विहीर आहे, तर तीन वाड्या आहेत, तर पाणी फक्त तीनच महिने पुरतय, नंतर मग आम्हाला पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं, 2-3 किलोमीटर वर जावं लागतं, मग काय मोलमजुरीची कामं करायला ती पण भेटत नाही, नुसतं पाणीच भरण्यावारी महिलांचा दिवस जातो। आणि रात्रभर इथं बिछाना टाकून बाया झोपतात पाण्यासाठी, नंबर लावून ते एक हांडा किंवा दोनच अंडे भेटतात। मग आंघोळीला परत काय मुलांची आंघोळी, मोठ्या माणसाची आंघोळी, मग हे पाणी आम्हाला म्हणजे हेच होत नाही, पियालाच पाणी पुरत नाही, तर आंघोळ्या सोडून द्या। आता टँकर येतो तो पण कधी मे महिन्यानंतरच येतो, अगोदर टँकर नाही येत, तो पण कधी कधी 4 दिवसांनी आला तर 8 दिवस नाही, असं होतंय। मग त्याच्यामुळं लोक म्हणजे खूप पाण्यासाठी वणवण भटकतात, इथं भेटतं पाणी का तिथं भेटतं पाणी। विहिरीवरची वाट आता फार्म हाऊसवाल्याच्या मालकीची झाली असल्याने त्याला गावकऱ्यांचा वावर अडचणीचा वाटतो, म्हणून त्याने वाटेवर कुंपण घातले आहे। तुम्ही या वाटेवरून येऊ नका, तुम्हाला पाईपलाईन टाकून देतो किंवा टँकर मधून पाणी पुरवतो, तुम्ही पाण्यासाठी हिलपाटे घालूच नका, असं तो म्हणाला। गावकऱ्यांना ते शब्द पटले, त्यांनी आपल्या वाडवडल्यापासून वहिवाट असलेल्या जागेवरचा दावा मागे घेतला आणि त्या फार्म हाऊसवाल्याने शब्द फिरवला। आता त्याचे म्हणणे असे आहे की मी असे कधी बोललोच नव्हतो, आता जिथे निसर्ग आपली पाठ फिरवतो तेथे माणसाने शब्द फिरवला तर कोण मोठी बाब। मी धाबेवाडचे ग्रामस्थ आहेत आणि ग्रामस्थ आमची एक धाबेवाडीसाठी शासनाने एक विहीर बांधून दिली होती, ते विहीर उद्याला एक वाडवडल्यापासून म्हणजे रस्ता आहे, जवळजवळ 50 वर्षापूर्वी विहीर बांधलेली आहे आणि तिथं एक पाय रस्ता आमचा वाडवडल्यापासून म्हणजे 50 वर्ष अगोदरपासून रस्ता आहे पाय रस्ता। तर आमची लोक सगळी धाबेवाडीची लोक, भांगारवाडीची 2 गावाचे लोक तिथे पाणी भरतात। तर आमच्या धाबेवाडीचा जो पाण्याचा ज्याचा रस्ता जो आहे तो एका मुंबईवाल्यांनी ती नंतर ती जागा खरेदी केली आणि तिथे कुंपाऊंड टाकला। कुंपाऊंड टाकण्याच्या अगोदर आम्ही तिथे गेलो, त्याच्याकडे गेलो तर तो बोलला का आम्ही हा तुमचा रस्ता बुजवतो आणि तुम्हाला गावात पाणी आणून देतो, टँकरनी म्हणा किंवा पाईपलाईन नंतर आणून देऊ, असे बोलला तो। तर ते अजून परत काय त्यांनी दिलेलं नाही। आणि आमच्या मागं मला वाटतं आता 1-10 दिवसापूर्वी आमच्या महिला गेल्या त्यांच्याकडे विचारायला का पाणी का नाही आणून दिलं आज परत, टँकर नाही, टाक्या नाही आणून दिल्या। तर तो बोलला का मी असं बोललो नाही, आता खोटं बोलायला लागला ते।
तर आमचं दुसरा पर्याय नाही आता पाण्याशिवाय. दुसरं म्हणजे ते विहिरीवर जायला एक मला वाटतं खूप लांबून वळसा मारून जावं लागतो, आणि तिथं पाण्याचं काय दुसरे काय विहीरच नाही आमच्या गावासाठी, ती एकच विहीर होती. आणि आता सध्या तर डवऱ्यावर पाणी भरतो, डवऱ्याचं पाणी पण आटत गेलं आता. तसं पाहायला गेलं तर गावच्या उशाला धरण आहे. जर त्या धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केले तर गावच्या माथी असलेला पाण्याचे दुर्भिक्ष असलेले गाव हा कलंक मिटून जाईल. ह्या डॅमध्ये गावणवाडी या गावाला पाईपलाईन गेलेला आहे, तिथून अजून थोडं पुढे जर पाईपलाईन नेली आणि नेऊन तिथं जर टाकी बांधली तर आणखीन चार गावला ह्या डॅमचा पाणी मिळू शकतोय. आणि हा डॅम असा, या डॅमला 12 महिने हे पाणी राहतोय. त्यासाठी कोण मसीहा उभा राहील याकडे बिचाऱ्या धाबेवाड्यातील गावकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सहज समाचार करता जगदीश दगडे, कर्जत.